कोविडची परिस्थितीचा विचार करता आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्याचा त्याच्या आधीच्या आठवड्याचा जर आपण विचार केला तर पॉझिटिव्हिटी डेफिनेटली कमी होतोय. पॉझिटिव्हिटीमध्ये डिक्लाईन आहे. ओव्हरऑल पॉझिटिव्ह केसेसमध्ये सुद्धा डिक्लाईन आहे. काल आपल्या जिल्ह्यामध्ये ओव्हरऑल पॉझिटिव्हिटी जवळपास 9.5% आणि केसेससुद्धा आपले 1000 कमी आलेले. आता याचे पुढेसुद्धा ते आपली पर्सेंटेज जे आहे ते कमीच राहणार आहे. पॉझिटिव्हिटी कमी राहणार आहे म्हणून ते सर्व आपले तुमचे सर्व माध्यमचे वतीने सर्व जिल्हावासियांना माझं आवाहन राहील की जरी आपण 7 जूनपासून शासनाचे अनलॉकचे ऑर्डरप्रमाणे आपला जिल्हा लेवल 4 मोडतो म्हणून आपण काही आपला किराणा आहे, भाजी आहे, बेकरी आहे त्यांना आपण आपण सवलत दिलेली आहे तरी पण हे आपला जिल्हा लेवल 4 राहणार आहे किंवा पुढे लेवल 3 जाणार आहे किंवा त्याच्या पुढे लेवल 2 जाणार आहे त्याची सर्वांची जबाबदारी सर्व आपल्या जिल्ह्यावासियांवर आणि आमच्या सर्वांच्यावर आहे. तर ती जबाबदारी अनलॉक असतानासुद्धा सवलत असतानासुद्धा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळून सर्व जिल्हावासी त्याला पाळतील अशी माझ्या सर्वांची माझी विनंती आहे. धन्यवाद. नियमाचं पालन न करणाऱ्यावर काय कारवाई करणार आहे? नियमाचं पालन न करणाऱ्यावर आपण 3-4 प्रकारची कारवाई ठेवलेली आहे. याच्यामध्ये आपण आता पण आणि याचे पुढेसुद्धा लग्नावर विशेष आपण लक्ष ठेवणार आहोत. लग्न करण्यासाठी 25 जास्त लोक असणार नाही असं आपण ऑर्डर काढलं आहे. त्याच्यासाठी NOC तहसीलदारची घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर सापडले तर कुटुंबे जे आहे त्यांच्यावर 25,000 दंड, जे व्यवस्थापन आहे लॉन मंगल कार्यालय त्यांच्यावर पहिला दंड 25,000 आणि दुसरा दंड 1,00,000. त्याच्या व्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्यावर आपण 500 दंड ठेवला आहे. त्याच्यामध्ये विनाकारणमध्ये एक जे जनरल प्रिन्सिपल लेवल 4 आपण वापरतो आहे की मंडे टू फ्रायडे सायंकाळी 5 ते 5 आणि सॅटर्डे आणि संडे संपूर्ण दिवस वैध कारणाशिवाय कोणालाच फिरण्यासाठी आपण परवानगी देणार नाही. तर ते जर आपलं असं दिसलं प्रत्येक माणसाला 500 दंड, मास्क न वापरणे लोकांवर 500 दंड. त्याच्या व्यतिरिक्त जे आपली दुकान आहे त्याच्यामध्ये जर कस्टमर एखादा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर त्यांनी पाळला नाही म्हणून तो करतोय त्याच्यावर 500 दंड. समजा एखादा मास्कच्या शिवाय एखादा आपला शॉपकीपरनी कोणाला काही त्याला वस्तू विकली त्याच्यावर 1,000 दंड. आणि त्याचे पुढे जर असा काही खूप गर्दी किंवा असं दिसलं तर प्रत्येक शॉप ते शॉप आपण सील करून 1 महिन्यासाठी त्यांना सील ठेवणार आहे. आपण ते 1 महिन्यासाठी त्यांची सील उघडणार नाही. तसे आदेशसुद्धा आपण आज त्याच्यामध्ये इश्यू करतो. आपल्याकडे जे थोडासा तालुका ज्यांना आपण थोडा तालुका ऑफ कन्सर्न किंवा असं आपण जे आपण त्यांना थोडा काळजीपूर्वक बघतो आहे ते काही प्रमाणात फलटण, मान आणि खटाव संपूर्ण जिल्ह्यामध्येच आपण कॉशियसली बघतो आहे पण या तालुक्यामध्ये आपण थोडं विशेष लक्ष देतो आहे.